कालपासून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या भागामध्ये पाऊस पडतोय, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय. आता मी नियंत्रण कक्षातनंच तुमच्या सगळ्यांशी बोलतोय. विशेषतः आत्ताची परिस्थिती बघता जरा पुण्यामध्ये परिस्थिती पाणी खूप आल्यामुळं एकतानगर, निबजनगर हा जो पुण्याचा भाग आहे तिथं पाणी खूप वाढलेलं आहे. तिथं आता राजेंद्र भोसले पुण्याचे आयुक्त पोहोचलेले आहेत. स्वतः माधुरीताई मिसाळ तिथल्या आमदार ह्या सकाळपासूनच पहाटेपासूनच त्या तिथं प्रयत्न करतायत. तिथले जे नागरिक त्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे, काही काही पहिले मजले पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्यांना पाण्यातनं बोटीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. प्रयत्न नाही, काम चालू केलेलं आहे. NDRF पण आपण बऱ्याचशा टीमला तिथं अलर्ट केलेलं आहे, त्या पण बोटी तिथं पोहोचलेल्या आहेत. आत्ता मला आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे की आता मुंबईमध्ये कुर्ला घाटकोपरला दोन आपण NDRFच्या टीम ठेवलेल्या आहेत. ठाण्याला एक ठेवली, पालघर एक, रायगड एक, रत्नागिरी दोन, कोल्हापूर एक, सांगली एक, सातारा एक, सिंधुदुर्ग एक, मुंबईमध्ये स्टॅनॉलॉन तीन टीम आहेत, पुण्यामध्ये तीन आहेत, नागपूरला एक आहे, अशा 18 स्टॅनॉलॉन आणि तिथं ॲक्च्युली ह्या टीम आपण ठेवलेल्या आहेत. तसंच STRFच्या आपण ज्या टीम ठेवल्या त्या गडचिरोलीला एक, नांदेडला एक आणि भंडाऱ्याला एक आणि नागपूरला एक आणि धुळ्याला दोन, अशा 6 टीम या STRFच्या त्या त्या भागामध्ये आपण ठेवलेल्या आहेत. हे सगळं होत असताना झालं काय, रेड अलर्ट कालच सांगण्यात आलेलं होतं. आज आम्ही पुणे पिंपरी चिंचवडच्या शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्या भोर, वेल्हा, मुळशी त्या भागातल्या पण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. आपल्या इथली धरणं वरसगाव, पालशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं साधारण कमी भरलेली होती आणि त्याच्यामुळं पाण्याची गरज होती. साधारण निम्मा काळच पुण्याला पाणी पुरेल अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु आपल्या इथलं 3.5 TMCचंच धरण खडकवासल्याचं आहे. खडकवासल्याला वरच्या भागामध्ये पाऊस त्या सगळ्या धरणाच्या एरियात 8 इंचाच्यापेक्षा जास्त पाऊस पडला गेला. आपल्या पुण्यामध्ये जवळपास 5 इंचापर्यंत पाऊस पडला गेला. 114 आहे म्हणजे 5 इंचाला थोडं कमी, पण अंदाजे 5 इंचाच्यापर्यंत पाऊस पडला गेला. त्याच्यामुळं प्री कॅचमेंट एरिया आणि कॅचमेंट एरिया या दोन्ही भागामध्ये पाऊस पडलेला मुळं खडकवासला धरण तर लगेचच भरतं. धरण आहे 3.5 TMC, पाणी वरनं आलं जवळपास 3-3.5 TMC तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास 45,000 जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे. परंतु 45,000 फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटाक्षाने केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला. रात्री सोडलं असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं, लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता. त्याच्यावर पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या घडीला पाणी बनगार्डनला पोहोचलंय, परंतु ह्याला पोहोचलेलं नाही, दौंडला पोहोचलेलं नाही. त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल. परंतु बनगार्डनला पण तसं पाण्या ह्याला दौंडला पण पाणी तसं कमी क्युसेसनी चाललेलं आहे. आम्ही आता शेखर सिंग म्हणजे पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला पण अलर्ट केलेलं आहे, कारण पवना धरण देखील आत्ताच्या घडीला साधारण पवना 70% पोहोचलंय, परंतु पवनामध्ये वरच्या भागात 15 इंच पाऊस पडला. त्याच्यावर जर ते पाणी आलं तर पवना धरण भरल्यावर पवनेचं पाणी सुटेल. आणि पुण्यामधनं जवळनं पाणी पास होत असताना इकडं मुळशीचं पण ओव्हरफ्लोचं पाणी तिकडे येऊ शकतं. वरसगाव, पालशेत, खडकवासला, टेमघरचं पण पाणी येऊ शकतं आणि आपल्या हे ज्या धरणं आहेत तुमच्या मावळ तालुक्यातली जी टाटाची धरणं आहेत आणि आपली जी धरणं पवना आहे त्याचंही पाणी येतं. अशा पद्धतीनं तिथं झालेलं आहे. आपला जो तमणी घाट आहे त्या घाटामध्ये दरड कोसळली. ते दरड कोसळून जो रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे तिथं दरड कोसळल्यामुळं एक जण मृत्युमुखी पडला, एक जण जखमी झाला. त्यांचं हॉटेल होतं छोटंसं, त्याच्यावरती दरड कोसळली गेली. आत्ता काही मनुष्यहानी पण झालेली आहे. तिथं एक झाली लवासामध्ये दरड कोसळली, ती एका घरावर कोसळली बंगल्यावर. परंतु आत्ताची प्राथमिक माहिती अशी आहे की तिथं कुणी नव्हतं
तरी देखील आम्ही एक टीम तिथं पाठवलेली आहे, ती पोहोचल्यावर तिथली सगळी परिस्थिती वस्तुस्थिती कळेल. दुर्दैवाने मात्र एक गोष्ट घडली, पहाटे 3 सुमारास ज्यावेळेस आम्ही नदीला पाणी सोडणार असं साधारण वातावरण, सततच पाऊस पडत होता, त्यावेळेस नदी पात्रामध्ये अनधिकृतपणे भुर्जी, अंडा भुर्जी वगैरे असं विकण्याच्या करता गाडे उभे असतात, स्टॉल उभे असतात, आणि त्या स्टॉलमध्ये सकाळी पहाटे काही जण गेली, अभिषेक घाणेकर वय 25 पुलाच्या वाडी ठेकर मध्ये, आकाश विनायक माने वय 21 राहणार पुलाच्या वाडी ठेकर, शिवाय जिद बहादूर परिहार वय 18 तो नेपाळी कामगार होता, हे तिथं त्यांचं काही सामान घ्यायला काही घ्यायला गेले आणि दुर्दैवाने त्यांना तिथं शॉक बसला. मी चीफ इंजिनियर राजेंद्र पवारशी बोललो, तो म्हणाला दादा पाऊस जास्त सुरू झाला की आम्ही नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केलेले होते, परंतु स्ट्रीट लाईटचं लाईट कनेक्शन चालू होतं. यदा कदाचित अनधिकृतपणे तिथं वीज कनेक्शन घेतल्यामुळं त्याचा तो शॉक बसण्याची शक्यता आहे, परंतु आता घटनाच दुर्दैवी आहे. ते कशामुळं घडलं, काय घडलं, तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाठवलेलं आहे, त्याच्या सगळ्यांची इत्यंभूत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय, परंतु हे 3 लोक निष्पाप तरुण हे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आपण शॉक लागल्याने दाखल केलं, तिथल्या डॉक्टरांनी उपचार पण केले, परंतु पहाटे 5 त्यांना मयत म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं. अशा प्रकारची तिथं जीवितहानी झाली. आणि मगाशी मी सांगितलं तसं तामाणी घाटातले एक झालेलं आहे. सातारा पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नियंत्रण कक्षाकडनं काल साधारण 12:45 आम्ही अलर्ट केलेलं होतं नागरिकांना वगैरे, तशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि आज तर सुट्टीच जाहीर केलेली आहे. तसंच साधारण अलमट्टी धरणात, म्हणजे ही गोष्ट फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या सगळ्याच पट्ट्यात, रायगड अशा सगळ्याच पट्ट्यात दो पाऊस पडत असल्यामुळं कोल्हापूरची पण बरीचशी धरणं आता भरलेली आहेत. त्याचंही पाणी पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर त्याचा हे व्हायला लागलेली आहे. इकडं आम्हाला कोयना धरणामध्ये एका वेळेस 6 TMC जास्त पाणी आलं, त्याच्यामुळे आता कोयना 75% भरलेलं आहे. कोयनामध्ये देखील आता आम्हाला 10,000-11,000 क्युसेसने पाणी सोडावं लागतं आहे. त्याचबरोबर वारणामधनं पाणी सोडावं लागतं आहे. अलमट्टीनं आता 2,50,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. आम्ही त्यांना संपर्क साधून सूचना केलेली की तुम्ही 3,00,000 क्युसेसनी पाणी सोडा. 3,00,000 क्युसेसनी पाणी सोडलं तर मग वरच्या भागातला पाण्याचा जो फुगवटा होतो तो कमी होण्याच्या करता मदत होईल, ज्याचा फटका आपल्या सांगली जिल्ह्याला बसतो, सांगली शहराला बसतो आणि तिकडच्या बाजूला कोल्हापूरच्या काही भागाला बसतो अशा पद्धतीने. कारण पुढं हे निघणारं पाणी सगळं अलमट्टीमध्ये आणलं गेलं तर त्याचा फुगवटा पुन्हा आपल्याकडे येतो आणि इकडनं सोडलेलं पाणी किंवा नदीचं वाहत असणारं पाणी पुढं जातच नाही, मग पाण्याचं पातळी वाढत जाते. म्हणून त्यांनाही 3,00,000 क्युसेसने पाणी सोडायला सांगितलेलं आहे आणि त्यांना वरनं, म्हणजे त्यांना ही पण खात्री दिली की तुम्ही जरी पाणी सोडलं तर वरनं पाऊस एवढा पडलेला आहे की ते येणारं सगळं पाण्याने पण नंतर तुमची धरण फुल भरेल.